नमस्कार, वृषाली परांजपेच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी वृषाली आज तुम्हाला सांज्याच्या पोळ्या म्हणजेच काय तर शिऱ्याच्या पोळ्या कशा बनवतात ते दाखवणार आहे। चला तर मग आपण त्याचं साहित्य बघूया। चला तर आपण साहित्य बघूया। हा आहे 2 कप मैदा, नंतर 2 कप कणिक। मी बरोबर मेजरमेंट घेऊनच घेतलेलं आहे ते 2 कप मैदा, 2 कप कणिक, त्यानंतर 1/2 कप तेल आहे ते आपल्याला भिजवताना लागणार आहे, आणि मग नंतर अजून 1/2 कप आहे ते जे वरणं आपल्याला थोडंसं लावायला लागेल ते वेगळं, त्यानंतर हे चिमूटभर हळद, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची तर घाला नाही तर नाही घातलीत तरी चालेल। त्यानंतर आपल्याला शिरा जो बनवायचा आहे त्यासाठी मी घेतला आहे 2 कप रवा आहे, त्यानंतर तेवढीच साखर आहे, 2 कप साखर आहे, 1/2 कप साजूक तूप आहे, 1/2 टेबलस्पून मी ही वेलची पावडर घेतली आहे, चिमूटभर केशर आहे, आणि हे एक जायफळ आहे जे त्यातलं 1/2 मी किसून घालणार आहे साखरेवर, पावडर केलेली मला आवडत नाही आहे त्यावर मी पावडर करून घेते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे रव्याच्या तिप्पट पाणी, म्हणजे हे 6 कप पाणी आहे, त्यानंतर मला पोळ्या लाटायला म्हणून तांदूळाची पिठी लागेल। हे एवढं साहित्य आपल्याला सांज्याच्या पोळ्या करायला लागणार आहे। तर प्रथम आपण कणिक मळून घेऊया, कशी ते मी तुम्हाला दाखवते। तर ह्याला जे लागणारी कणिक आहे ती मात्र मी फूड प्रोसेसरला करून घेणार आहे। फूड प्रोसेसर नसेल तर काय हाताने मळता येतेच, पण मी फूड प्रोसेसरने करून घेते। मी थोडी हळद घातली आहे त्यात, त्यानंतर 1/2 कप तेल घातलं आहे, त्यानंतर मी झाकण लावून घेणार आहे आणि एकदा फिरवणार आहे। छान तार येईल असं कणिक मळून झाली आहे, आता त्याला मी वरून तेल लावणार आणि ही शिरा होईपर्यंत आपण तिंबट ठेवायची आहे। शिरा झाल्यानंतर आपण पोळे करून घेऊन ह्याच्या पोळ्या करायच्या। हे मी 1/2 कप जे तेल बाजूला ठेवलं होतं ते आपल्याला ह्याच्यात असं वरून लावून ठेवायचं आहे। आता आपण शिरा बनवून घेऊया। तर त्याच्यासाठी मी जे 2 कप मोजून घेतलेला रवा आहे त्याच्यात मी 1/2 कप पातळ केलेलं तूप घालणार आहे। छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे साजूक तूप आहे, शक्यतो साजूक तूपच घ्या, स्वाद छान येतो। अगदीच नाही जमलं तर डालडा पण तेल मात्र घेऊ नका। तर आपण हा छान भाजूया, आणि मी इथे आधणाचं जे पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी हे केशर घालून चांगलं बॉईल करून घेणार आहे। रवा छान गुलाबी परतायचा आहे, कमी परतू नका, चांगला गुलाबी परतला की त्याला वासही छान लागतो, पोळ्या खमंग लागतात। आपण अजूनही परततोय, परतूया अजून। आता आपला रवा छान भाजत आला आहे, तर मी आधणाचं पाणी घालायच्या आधी अक्षरशः 1 चिमूट म्हणजे 1 चिमूट मी खायचा सोडा घातलाय। ह्याच्याने काय होतं तर रवा खूप मोकळा होतो। तर आपण आता हे आधणाचं पाणी घालूया आणि शिरा चांगला शिजवून घेऊया। आपण तिप्पट घातलेलं पाणी आहे, एरवीच्या ह्याच्यात आपण तिप्पट नाही दुप्पट घालतो, पण हा अगदी मऊ व्हायला हवा म्हणून तिप्पट पाणी आहे। एकदा हा शिजवून झाला की मगच आपण त्याच्यात साखर घालायची। त्याच्यातच मी केशर घातलं होतं, तर ते छान पिवळं दिसत आहे तुम्हाला, शिरा तर पिवळा दिसेल। आता
हा छान आपण वाफेला आणूया. वाफ आल्याशिवाय त्याला साखर घालायची नाही. एक छान वाफ आली आहे. मी एकदा ढवळून बघते. हे बघा इतका छान फुललाय तो. खूपच सुंदर झालाय. आता ह्याच्यात आपण साखर घालायची आहे. आता मी ह्याच्यात ऑर्गॅनिक साखर घेतली होती त्याच्यामुळे त्याचा रंग थोडासा चॉकलेटी आहे. आणि त्याच्यातच मी अर्ध जायफळ आणि वेलची पूड घातली आहे. आता आपण ह्याच्या आत ती हे घालून छान ढवळून घेऊन त्याला छान दोन वाफा घालायच्या. आणि एकदा शिरा झाला की तो पूर्ण गार करायचा आणि मगच त्याचे गोळे करायचे आणि पोळ्यांना सुरुवात करायची. आता आपला शिरा तयार आहे. आता वाफ आली आहे. शिरा छान तयार झालाय. आता हा मी गॅस बंद करणार. हा पूर्ण आपल्याला गार करायचा आहे आणि मगच पोळ्या करायच्या आहेत. आपला शिरा छान गार झाल्यानंतर मी ह्या आकाराचे साधारणतः गोळे करून घेतले. ते 35 एक गोळे झाले. तर एक माझी पोळी ऑलरेडी तव्यावर आहे. आता हे भरायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. आपण कणकेचा गोळा घेतला. त्यानंतर तो जरा पसरवून त्याच्यात शिऱ्याचा गोळा घालून आता आपण हे कुंडा छान बंद करायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची. आता मी बघा न्यूजपेपरला बटर पेपर लावून घेतलाय. त्याच्यामुळे त्याच्यावर लाटणं आणि मग ते तव्यावर टाकणं अतिशय सोपं जातं. तर तुम्ही पण असं करून घ्या. पटापट लाटल्या जातात पोळ्या. मध्येच तव्यावरच्या पोळीकडे लक्ष ठेवायचं. आता बघा आपली पोळी ही लाटून झाली. एकदा तुम्हाला रिदम जमला की तव्यावरची होईपर्यंत आपली एक पोळी लाटून होते आणि मग आपल्याला ती तव्यावर टाकता येते. ही पोळी जरा भाजायला वेळ लागतो त्याच्यामुळे पेशन्स हा हवाच आपल्याला. बघा कणकेचा गोळा मी परत घेतलाय. अजून एखादी पोळी तुम्हाला भरून दाखवते. तोपर्यंत पोळीकडे लक्ष देऊया. व्हायला हवी. अजून छान खमंग भाजली गेली पाहिजे. काही लोक ह्याच्यावर तूप वगैरे घालतात पण मी नाही घालत. मी तुम्ही वाढता पोळी तेव्हाच त्याच्यावर तूप घालून साजूक तूप घालून सर्व्ह करा. गुलाबी भाजत चालली आहे. एक बाजू झाली आहे. दुसऱ्या बाजूने झाली की मग आपण ती दुमडून एका कागदावर काढूया आणि मग दुसरी पोळी ह्याच्यावर टाकूया. आता थोडीशी पिठी असेल तर ती झटकून काढून टाकता येईल. आणि आपली पोळी झाली आहे. ती आपण या कागदावर काढून घेऊया. आता मी झालेली पोळी त्याच्यावर सरकवते आणि दुसरी पोळी लाटायला देते. पुरणपोळी पण साधारण मी अशीच करते. रव्याच्या शिऱ्याच्या ऐवजी आपण पुरण घेतो. कधीतरी पुरणपोळीचाही व्हिडिओ टाकेल. पण लाटताना मात्र मी असंच लाटते. एक तर तव्यावर घालायला सोपी जाते आणि पिठेही कमी लागते. मी त्यातला लागलेली पिठी जरा
एका पंचाच्या फडक्याने काढून घेतेय आणि मग आपण उलटून बघूया. अजूनही थोडी व्हायला हवी आहे. बघा इथं चांगला रंग आलेला आहे. आपली पोळी भाजत आली आहे तर आपण ती काढून घेऊन त्याच्यावर परत एक दुसरी पोळी भाजूया. आपल्या सांज्याच्या पोळ्या सुंदर तयार आहेत. आता आपण चांदीच्या ताटामध्ये ठेवूया हे बघा आणि त्याच्यावर साजूक तूप घालून ते सर्व करूया. अगदी पुरणपोळी जशी आपण सर्व करतो तशीच आपण सांज्याची पोळी तुपाबरोबर सर्व करतो. करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.